शौर्या हाय हॅलो. आता आपलं उतरायचं 10 मिनिटांमध्ये, बसून काय करणार तू? तू तुझं स्वतः जाऊ शकत असेल तर जा. बरं. बर 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 झालं. व्हाईट अँड व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट ती ब्लॅक आहे ना आमच्या पुढे गेले. चल चल उगा नाटक नको करू. आयो चष्मा घालायचा का शिवरू? काय झालं पाहिजे हाय हॅलो नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज रविवार, आणि रविवारचं आम्ही कुठे चाललो आहोत तर रविवारचं आम्ही चाललो आहोत लेकरांच्या आवडीच्या ठिकाणी. म्हणजे भरपूर दिवस झाला शौर्याला एकदा नेलतं तर आर्या तेव्हापासून खूप आर्याची इच्छा होती मम्मी पप्पा मला पण घेऊन जा. आणि 1 ते 1.5 वर्ष झालं लेकरू म्हणत होतं जायचं जायचं. आणि त्या ठिकाणी ट्रेन आलेली आहे पहा. आणि ट्रेनमध्ये आर्या शौर्या पप्पाला म्हणे पप्पा तुम्ही पण आमच्याजवळच बसा कारण की आजचा दिवस आमच्यासोबत. आणि यांनी त्यांचं ऐकून त्यांच्यासोबत वरती बसलेले. आणि नंतर मग जवळजवळ आल्याच्या नंतर मग शौरू लगेच पप्पासोबत खाली आली. आणि आम्ही चाललेलो आहोत संभाजीनगर येथे. आणि संभाजीनगरमध्ये कशासाठी जातो आहोत तर संभाजीनगरमध्ये फक्त आणि फक्त मुलींची फार इच्छा होती. म्हणजे खूप दिवस झाला शौर्याला तर नेऊन आणलं होतं एकदा माझ्या फ्रेंडसोबत मी गेलते तेव्हा. पण आर्यानी आत्तापर्यंत मॉल पाहिला नाही फ्रोझनचा तर ते मॉल पाहण्यासाठी आणि मॉलमध्ये गेम वगैरे खेळण्यासाठी आर्याची फार इच्छा होती. तर हे पहा आम्ही संभाजी छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवर उतरलो आणि तिथून ॲटो पकडला. आणि ॲटोमध्ये आम्ही जात आहोत प्रोझोन मॉल येथे. आणि तिथं पण शौर्या आणि पप्पाला काही सोडलंच नाही. बिचारी आर्या म्हणते मम्मी पप्पाला मी आणलं आणि सर्व लाड पप्पाच्याकडून शौर्याच करून घेते. मी म्हटलं तसं काही नसते बेटा, हे पहा पाहतच असताल तुम्ही पप्पाचा काही हात पप्पाची लाडूबाई सोडतच नाही. आणि मग दिदी मॉल पाहून खुश झालेली. आणि आर्या माझ्यासाठी थांबली होती आणि ही बघा हिरोईन कशी पळत गेली. म्हणजे एवढा चपळपणा आहे. आणि ही आमची दिदी आर्या दिदी. आणि पोचलेले आहेत मॉलमध्ये. मॉलमधून लिफ्टनी वरती 2nd फ्लोअरला. आणि आल्या आल्या म्हणे आता खूप भूक लागली मम्मी पप्पा आम्हाला, अगोदर काहीतरी खायचं. आता खायचं काय खायचं, ऑर्डर द्यायचं हे खाऊ का ते खाऊ? म्हणजे ठीक आहे हळूच काय काय खायचं ते खा आणि तुमच्या म्हणण्यानुसार ऑर्डर करा. फक्त जेवढं लागेल तेवढं घ्या आणि खा. मग ऑर्डर यायला थोडी वेळ होती त्याच्यामुळं लवकर तिथं भेळ तयार होत होती फास्ट. मग 2 भेळ घेतल्या. तोपर्यंत त्यांचा पिझ्झा बर्गर अजून फ्रेंच फ्राईज असे 2-3 आयटम त्या दोघींनी मागवले. आम्ही मस्त त्यांनी जे खाल्लं ते आम्ही दोघांनी खाल्लं म्हटल्यावर झालं कारण की नेमकंच घरून नाश्ता जेवण करून गेलेलो तर त्याच्यामुळं काही एवढी भूक नव्हती. फक्त ट्रेनमधून उतरलं की यांचे फक्त मॉलमध्ये खाण्यासाठी आणि फिरण्यासाठी. आणि शॉपिंग मॉल खूपच इच्छा होती
त्यांची खूप दिवसाची बघा पोळ आलं दमसुद्धा नाही असं हे म्हणाले थांब शौर्या हळूनी खा. आणि अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही असं म्हणताल आता तुम्ही मॉलमध्ये गेलात म्हणजे आम्हाला दाखवायची काही गरज आहे का, तर तुम्हाला दाखवण्यासाठी नाही, ह्या आमच्या आठवणी मेमरीज पहा. त्याच्यानंतर शौर्यानी गेम खेळला, आर्या शौर्यानी दोघींनी पण. आणि असं म्हणजे दाखवण्यासाठी नाही तर ह्या आठवणी असतात. आणि लहानपणी नंतर जेव्हा त्या मोठ्या होत्याल तेव्हा तर त्या जातीलच, पण आम्हाला पण आठवते जेव्हा आम्ही लहान असतो तेव्हा आईवडील कुठेतरी सहलीला वगैरे पाठवायचं आणि आमच्या दोघांच्या ड्युटीमुळं खरंच आम्ही त्यांना जास्त वेळ देऊ शकत नाही. तर त्याच्यानुसार हे पहा चॉकलेट शौर्यानी आर्यांनी आईस्क्रीम चॉकलेट खाल्ली. त्याच्यानंतर हे हा एक गेम होता वरती म्हणजे जाणं खाली शौर्या भिशील का, तर नाही म्हणे मी काय भीत नाही, मी काय छोटी बच्ची आहे का मम्मी म्हणे भीती वाटायला मला. जसंच हे चालू केलं तर शेवटपर्यंत नक्की बघा कशी करती ओरडती नंतर. आणि हे पहा प्रत्येक साधे कर्मचारी असो शेतकरी असो प्रत्येक आईवडिलाला आपल्या आपल्या मुलांचं मुलीचं कौतुक ते असते आणि ते पाहण्यासाठी आणि त्यांच्यासाठी स्पेशल त्यांना खेळवण्यासाठी आम्ही आज रविवारचा दिवस पूर्ण त्यांच्यासोबत घालवला. पूर्ण म्हणायचं म्हटल्याच्यानंतर सकाळी 11:15 ट्रेनने आम्ही गेलो तर आम्हाला संभाजीनगरला पोहोचायलाच 2 वाजले. 2:30 आम्ही प्रोझन मॉलमध्ये आलो आणि मॉलमध्ये मग आल्याच्यानंतर निवांत आमची रात्रीची ट्रेन 8:50 होती. त्याच्यानंतर कोणाकडे गेलो पण नाही संभाजीनगरला काहीच नाही. त्यांची मनसोक्त शॉपिंग आणि यांचं खेळणं खाणं परत परत म्हणायला नको की आम्हाला आणलं नाही मॉलमध्ये ना आमच्यासोबत. ही पहा कसं हिचा चेहरा झाला रडायली, म्हणजे माझ्या पोटात दुखायलं आता बस झालं. आणि आर्या दिदी म्हणते हा अगोदर कसं म्हणत होती जायचं जायचं आता कर. असा हा तिचा मस्त गेम झालेला. आणि खाली आणलं की पुन्हा मग हसायली म्हणाली हा मला तर काहीच नव्हतं. मग म्हणणे थोडं थोडं पोट दुखत होतं त्याच्यामुळे म्हणत होते. आणि जवळ जर पहा तिच्या चेहऱ्यापाशी मी मोबाईल घेऊन गेले तर डोळ्यामध्ये पाणी आलेलं. आणि तरी पण दाखवण्याचा प्रयत्न न करता मी खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर तिथं मला आपले यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामचे व्हिडिओ पाहणाऱ्या ह्या ताई दादा, त्याच्यानंतर माझ्या मैत्रीण भेटली ही काळ्या ड्रेसवाली माझी मैत्रिणी हर्षा, मग आमच्यासोबतच ट्रेनिंगला होतो नागपूरला, तिची आई वहिनी, असं म्हणजे भरपूर जणं नाही नाही म्हटलं तरी आम्हाला मॉलमध्ये 10 ते 15 जण भेटले असतील. आणि प्रत्येकांसोबत बोलणं एक एक सेल्फी काढली त्यांच्यासोबत आणि आम्हाला पण छान वाटतं कोणीतरी आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ओळखतं. आणि त्यांच्याशी 2 मिनिट का होईना आम्ही बोललो कारण की लेकरांसोबत आलेलो आणि लेकरांना हे पहा आर्याने खूप मज्जा केली ह्या गेमला आणि आर्याच्या चेहऱ्यावरची खुशी. आणि खास तिच्या पप्पांनी आर्यासाठीच मॉलमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता कारण की याच्या अगोदर डॉक्टर प्रीती माझी मैत्रीण तिच्यासोबत मी आणि शौर्य आलेलो तेव्हापासून आर्याला मॉल पाहायचा होता आणि मॉलमध्ये काय असतं काय नाही. इथं साहेबांनी एक शर्ट घेतलं आणि त्याच्यानंतर शौर्य म्हणते पप्पा तुम्ही तुमची शॉपिंग करायला आता आमची कधी करणार. त्याच्यानंतर परत मग इथं मी म्हटलं अहो तुम्ही आर्याचा हात पकडा शौर्याला मी पकडते कारण की शौर्या काही पप्पाला आर्याजवळ जाऊ देईन तर लेकरांचं खूप असते पप्पा माझे इथं माझ्यासोबत ती म्हणते इथं हॉरर ते जायचं का तर नाही म्हणे. यांनी पहाटेचा हात पकडून आणला थोडं कटिंग कर म्हणजे पार्लर होतं तिला अगोदर वाटलं कशाला गेले पप्पा म्हणले चल तुझी कटिंग करायची अशी ओरडायला लागली रडायला लागली नाही म्हणे नाही जायचं मला कटिंग नाही करायची माझी केस असेच वाढू द्या पप्पा प्लीज.
हे म्हणजे की नाही तुला घेऊन जातो मी म्हटलं नाही उपकरायची नाही सोडल्याच्या नंतर मग जवळ घेतलं करू म्हटलं पप्पा आणि त्याच्यानंतर आलो तिकडं गेम तर या गेमसाठी पण पहा एक कार्ड काढावं लागतं जसं आपलं ए टी एम कार्ड असते तसं गेमचं कार्ड आणि त्यामध्ये आपण बॅलेन्स 600 रुपयापासून टाकू शकतो 2000 रुपयापर्यंत आणि हे वर्षभरासाठी पण राहतं आहे आणि पॉईंटवर गेम असतात म्हणजे 75 पॉईंटचा गेम 80 पॉईंटचा गेम तशानुसार मग पैसे ते आपले कपात होतात आणि लेकरांचे हाऊस ह्या गेममध्ये शौर्याला जमलं नाही खेळायला कारण की तिची हाईट नसल्यामुळं 4 फीटच्या वर हाईट पाहिजे आणि मग आर्या दीदी आणि हे म्हणले मी नको म्हणे शौर्यासोबत थांबतो मग आर्या आणि मी ही रेस कारचा गेम खेळलो आणि मज्जा वाटू लागली तशी मोठी कार येते पण आर्यासोबत छोटी कार पहिल्यांदाच खेळली आणि पहिल्यांदा हो याच्या अगोदर एकदा आम्ही शिर्डीला गेलतो नाही हैदराबादला तर तेव्हा पण वॉटर पार्कला गेलेलो होते तिथं पण गेम खेळले होते आणि इथं सेकंड टाईम आणि आर्याला धडक द्यायची त्याच्यानंतर आर्याची गाडी तिथं साईडला अडकून बसली तिला मागे घेता येईन आणि पुढे घेता येईन तोपर्यंत माझं ग्राउंड मोकळं होतं एकटीच मस्त गोल 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 राऊंड मारत होते त्याच्यानंतर आर्याने आर्याची गाडी काढण्याचा प्रयत्न करायला पण तिला काही निघाली नाही तोपर्यंत शौर्या इकून पप्पाला म्हणते पप्पा मी जर गेले असते तर मी मम्मीला धडक दिली असती मम्मीच्या पुढं गाडी पळवली असती दीदीला बघा गाडीच चालवता येईन तिला हसायली आणि जेव्हा आर्याने गाडी काढली आणि काढून सरळ मम्मीच्या अंगावर हे बघा इथं पण म्हणतात ना म्हणजे लहानपण दे गा देवा तशी कंडिशन झाली पहिल्यांदा आर्यासोबत खेळले आणि आर्याने जिकडून गेलं तिकडं मम्मीला ब्लॉकच करायचा प्रयत्न केला इकून धडक तिकून धडक आणि त्याच्यानंतर भरपूर सारे गेम पण होते आणि इथं पॉईंट संपले आमचे चला निघालोत म्हणलं आर्या कंबर तोडली मम्मीची तू हे पहा शोरूबाई तिची बॅग घेऊन थांबली होती किती नाराज झालेली कारण की तिला गेम खेळता आला नाही त्याच्यानंतर आर्यानी शौर्यानी हा कॉईनचा गेम खेळला याला पण पॉईंट होते पहा आर्य शौर्याचा 1 पॉईंट झालेला आणि आर्याचे आत्ता 0 पॉईंटच आहे तर पप्पा सांगतात शौर्याला असं खेळ बेटा तसं खेळ आपल्या वेळेस कोणते गेम होते मातीत खेळ दगड खेळ गोट्या खेळ आणि इकडं यांना पैसे देऊन खेळायचं ना आपल्याला फुकट झाडावर खेळा इकडं खेळा आणि बघा शौर्याचा 0.1 आर्याचा 0.1 आणि आर्याचे 0.2 शौर्याचे 0.3 आणि अशा पद्धतीने शौर्या विनर आर्या सेकंड आणि त्याच्यानंतर आर्या आणि शौर्या ही मोटर रेस बाईक रेस सॉरी बाईक रेसचा गेम खेळलेला आणि हे पण गेम जसं जे आप ह्या मोबाईलवर वगैरे खेळतात तर तसंच वाटलं पण एवढं काही मला असं विशेष वाटलं नाही कारण की ती गाडी जशी हल्ली तशी ती गेम म्हणजे जेवढा प्रयत्न केला तेवढा तुम्ही पाहू शकता की गाडी जसं जसं टर्न करेल आर्या तसं तर काही होत नव्हती पण दुसरीकडंच गाडी जाऊन आर्या नाही नाही म्हटलं तरी 4-5 वेळेस आर्यानी बघा आता गो स्टार्ट झाली आर्याची गाडी आर्या जशी चालव प्रयत्न केला तिने चालवण्याचा पण हे पहा तिची गाडी जेवढ्या वेगाने घेतली तेवढी बघा गेली धडकली धडकली आणि असे तिला 14 चान्स होते तर 14 चान्समध्ये आर्या 14 वेळेस पडली पण जाऊ त्या लेकरांची हाऊस पण आता याच्यानंतर कधी म्हणणार नाही था की परत आम्हाला चला खेळा कारण की आम्ही त्यांना स्ट्रिक्टली सांगितली होती की एकदाच नेणार परत परत म्हणायचं नाही मम्मी पप्पा आम्हाला घेऊन चला कारण की
परत आता जेव्हा इलेक्शन वगैरे बंदोबस्त चालू होते त्यांना जेव्हा सुट्ट्या लागतात तेव्हा आम्हाला काही वेळ भेटत नाही आणि त्यांना परत आम्हाला घेऊन यायला. हे पण आम्ही 1.5 वर्ष झालं प्लॅन करत होतो संभाजीनगरला जायचं मॉलमध्ये, पण ते पण होत नव्हता. पण त्या दिवशी रविवारी सकाळी सकाळी चला तर चला झालं आणि फास्ट गेलो आम्ही. आणि हे पहा आर्या मस्त खेळत होती आणि ही बेंडगुळी आणि त्या बेंडगुळीला वरतून मारायचं जी बाहेर येईल तिला, असा गेम होता. आणि या गेममध्ये आर्या दीदीच विनर झालेली, शौर्याचे पॉईंट फार कमी झाले होते. आर्याला मस्त म्हणजे समजत होतं ना हा गेम कसा करायचा. शौर्य एक मारेपर्यंत तिच्या 4 त्या बेंडू समोर येत होत्या आणि आर्या फास्ट खेळत होती. काहीतरी गेम आगाऊस आणि मस्त वाटत होतं. आणि साहेब पण ते शौर्यासोबत खेळू लागत होतं शौर्याचे पॉईंट कमी झाले आहेत म्हणून. आर्याचे 284, शौर्याचे 116, आर्याचे 308 आणि शौर्याचे 83. अशा पद्धतीने आर्या विनर झाली आणि शौर्या सेकंड आली या गेममध्ये. त्यांची फुल धमाल मस्ती पूर्ण झालेली. त्याच्यानंतर थोडीशी शॉपिंग केली आणि इथं साहेबांनी बळजबरी मला ह्या कार रेसच्या गेममध्ये बसवलं आणि मी पण भरपूर इकडं तिकडं इकडं तिकडं त्या कारचा पार बुगा करून टाकला. मी म्हणायले ना म्हणजे जसं खेळायची तसं ती नाहीच, कोणीकडं जाईल आणि कशात नाही काही सांगू शकत नाही. कुठे पण जाऊ लागली ती कार, उडून पण जाऊ लागली छतावरून, बघा ही उडायली, ट्रेनवरून गाडी चढायची, भयानक होते रे बापा. नको नको म्हणलं तर हे म्हणत नाही, आता जे कार्डमध्ये पैसे येतात ते संपून टाका, घ्या संपून टाका. आणि अशा पद्धतीने नाही नाही म्हटलं तरी मी 2 गेम खेळले आणि आर्यांनी शौर्यांनी 4 गेम खेळले असतील. पुन्हा म्हटलं वर्षभर चलते म्हणलं कार्ड हे, दुसरं कोणी आपलं येत असेल तर त्यांना आपण देऊ आणि खेळा म्हणू, नाही तर परत तुम्ही आलात कधी तर नक्की खेळा म्हटलं. आणि त्याच्यानंतर रात्री 9 ट्रेननी वापस निघालो. शोरूला AC डब्बा होता तर थंडी वाजत होती. शौर्या मस्त पांघरून बसलेली आणि आर्या दीदी माझ्याजवळ होती आणि शौर्या आणि पप्पा या दोघांचं एक सीट होतं. आणि आरू बेबी पण झोपलेली कारण की 2 ते 2.5 तासाचा रस्ता संभाजीनगर ते सेलू. आणि अशा पद्धतीने आमचा रविवार खूप मस्त मजेत आणि फक्त आम्ही आमच्या लेकरांसाठी आजचा दिवस घालवलेला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि हे पहा मस्त 2 तासाची झोप घेऊन आम्ही पण सेलू रेल्वे स्टेशनला उतरलेलो आहोत आणि रेल्वे तिथून निघाली. आजची धमाल कशी वाटली, शौर्याची आर्याची फुल मस्ती. आणि आम्ही फक्त आज आईवडिलाचं कर्तव्य पार पाडलेलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूया.